નમો શ્રી જગદંબે, ઓમ નમો શ્રી જગદંબે, નમન તુજ અંબે કરુણા પ્રારંભે, ડપાવર થાપ તુંતુન્યાતાન ડપાવર થાપ मास्तर आला, जाऊ तो हिसका मास्तर
बाहेर नारा एवढा दगड घेतला तुक्यान का तर मास्तरानं हातावर छड्या मारल्या म्हणून नारा एवढा दगड घेतला तुक्या आता आला तुक्या आता आला नेम धरून काय केलं मास्तरला धोंडा मारला धोंडा मारला पल्ला धरणीला पल्ला धरणीला दिला दीदी पल्ला धरणीला दिला दीदी पल्ला धरणीला दिला दीदी अगं ऐका मास्तर खाली पडलं आणि इकडे तिकडे बघायला लागलेलाय अरे मला कुणी दगड मारला मला कुणी दगड मारला पोरं म्हणू लागले मांगाच्या तुक्यानं मारला तुक्यानं धराच्या सिंधळी जाला एका मग एक पळायला लागलेले सुखात आहे आणि तुम्ही
तुमचे धंदे बंद झाले पाहिजेत आणि म्हणून हा जोडते हो तुम्हाला. अगं वालू मी त्याला काय जायला नको म्हणतो मी, पण तू ऐकतो कुठ आबा बिन शिकता काय करीन. हा लावणी लीन भरपूर पैसा मिळवीन, नाही गरज मला शाळेची. बघा बघा कसं येणं बोलतंय, हाय का त्याला अक्कल. अरे गाढवाचा तुझ्यात काय फरक नाही, कसं जन्माला आलायस कुणास ठावक. हा जोडून सांगते तुम्हाला, याला शाळेत घाला, याला शाळेत घाला. घर धनी मी सांगते तुम्हाला, माझ्या बाळ्याला शाळेत घाला. घर धनी मी सांगते तुम्हाला, माझ्या तुक्याला शाळेत घाला. गरधनी मी सांगते तुम्हाला, गरधनी मी सांगते तुम्हाला, माझ्या तुकाला शाळेत घाला, माझ्या बाळ्याला शाळेत घाला. गरधनी मी सांगते तुम्हाला, माझ्या तुकाला शाळेत घाला, गरधनी मी सांगते तुम्हाला, माझ्या बाळ्याला शाळेत घाला. जरी फाटली तुमची पैरण, जरी फाटली तुमची पैरण, धड करीन ठिगळ लावून, धड करीन ठिगळ लावून. अग माझ्या पैरणीला ठिगळ लावती, पण तुझ्या लुगड्याला काय करणार. दंड घालीन मी लुगड्याला, माझ्या तुक्याला शाळेत घाला. शेजारचा वसंत शिकलेला, शेजारचा वसंत शिकलेला, कस घर लागलं सुकाला, कस घर लागलं सुकाला. म्हणून सांगते पती द मा तुला, माझ्या बाळ्याला शाळेत घाला. घर धनी मी सांगते तुम्हाला, माझ्या तुक्याला शाळेत घाला. घर धनी मी सांगते तुम्हाला, माझ्या बाळ्याला शाळेत घाला. लिहिणं वाचणं असावं मुलाला, लिहिणं वाचणं असावं मुलाला, शाळेत घाला मुली मुलाला, शाळेत घाला मुली मुलाला. आडाणी ठेवू नका त्याला, आडाणी ठेवू नका त्याला. हात जोडून सांगते तुम्हाला, माझ्या तुक्याला शाळेत घाला. शिकता सर्व येत, तुझा मुर्दा लागला सांगायला. अरे शिक्षण पाहिजे माणसाचं, शिक्षण म्हणजे कळलं का तुला, तिसरा डोळा शंकराला असतो ना तसा माणसाला तिसरा डोळा. हा काय सांगून उपयोग याला, काय सांगून उपयोग याला. संगत या मांगवाड्यातल्या पोरांची, आणि म्हणून सांगते आबा मी मुंबईला येतो तुझ्यापेक्षा. ही आई काय बी सांगते बघा, अरे मुंबईला येऊन तरी काय करणार, काय करणार म्हणजे तुमच्या बरोबर काम करीन. आणि का बा या मुंबई मध्ये शिवचील उसवचील तिथं आहे का? अरे बाबा तिथं मोठं गाव आहे ते, आणि मी एका साहेबाच्या घरी कामाला आहे माळी म्हणून. साहेब लय चांगला गोरा साहेब आहे, तिथं शिवचील नाही उसवचील नाही त्यांच्या देशाला. आणि कोण कुठल्या जातीचा तरी कोण विचारतो त्या मुंबईला? आणि मग आपल्या गावाकडंच कसं काय?
हे बघ तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही, जा शाळेला जा. मी सांगितलं ना राजीनामा घेतला म्हणून. गाई सोडून गेला चारण्याला, गेला चारण्याला सकारम सकारम बोलला तू काला, बोलला तू काला. तू क्या शाळेत येणार नाहीस का? अरे मी राम राम ठोकला रे शाळेला, राम राम ठोकला. हे पकरिये, हे जा जा जा, माझी काय गेली लका लोकांच्या जोंधळ्या. गुरु चारायचा नाथ झाडावर चढावं, सुरपारुंब्या खेळाव्यात, मांगवाड्यातल्या मुलाबरोबर कुठेही जावं, कुठं निवडुंगाला फस लावून होल धरावं, कुणाच्या मिरच्या चुरून आणाव्या. आई बोलली बघा तू काला, आई बोलली बघा तू काला, बघा तू काला. अरे एवढ्या मिरच्या कुठनं आणल्यास? रानात न. कुणाच्या? चोराच्या. म्हणजे तू चोरल्यास चोराच्या चोरल्या. उद्या घेऊन जाणार बाजाराला, उद्या घेऊन जाणार बाजाराला, उद्या बाजारला जाणार, क्या विकणार आणि भात घेऊन येणार. भूक लागली आई ग मला, आई भूक लागली दे जेवायला. काय बरं नाही रे? अरे उगत उंटक्यासारखं हिंडतायस गावात बघ. हे चोरी करायची आई काय बी नंतर मला सांग, मला बाजारला जायचंय लवकर. आणि दुकानं आणलेल्या मिरच्याचं गटळ घेलं बाजारला गेला, त्या बाजारात विकल्या, त्याच भात घेतलं आणि घराकडे येतो एवढ्या त्याचा मित्र आला. काकू तुकी आहे का घरात? कोण दादा? आलो आलो काकू, तुकान मी काही कामासाठी जरा चाललोय, येतो बर का? आलो तर रात्री, येऊ नाही तर उद्या सकाळी. या काम आहे तुक्याच्या धरलं हाताला, सकाराम चालला सकाराम चालला. एका माणसाचं काम होत, तुक्याला माहित नव्हतं कुठं जायचं. ते निघाले आपले पायी 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 निघाले, अगदी दीस बुडायच्या वेळेला डोंगराच्या माथ्याला पोचले. कराड खोऱ्यातलं शिवार दिसायला लागलं. वाटेगावकर पाहुण, वाटेगावकर पाहुण, जरा बसूया दगडावर, जरा तंबाखू खाऊ. तंबाखू नंतर खायची, दीस बुडायच्या आधी त्या गावात जाऊ. या पुढे दिसत हेच गाव ना? अहो जरा माझा ऐका तरी. काय हे बघा, माल दिसतंय का? माल समोरच. आणि त्या आंब्याच्या झाडाच्या या बाजूला बघा, ते सपार दिसतंय, घर दिसतंय. हे माझ्या सासऱ्याच. परवा बायकोला न्यालतो, ती नाही म्हटली म्हणून हाताला धरलं वडायला लागलो. तर मेहुण्यानं सासऱ्यानं सासून सगळ्यांनीच मला ठोकला आणि म्हणून तुम्हाला घेऊन आलोय. तुम्हाला 10 रुपये द्यायचे कबूल केल्यात. एवढं तिथं गेल्यानंतर मी लांब बसतो, तेवढं त्यांचं सफर जाळून टाका. 2 गाई आहे, 4 म्हसरं आहे, 2 बैल आहे, जातील जळू. हे अरे आम्ही मांग आहे, एखाद्याला काठी घालू, चोरी करू, कुणमुखी जनावर जळायला सांगतो. जे जमाई झालाय आमच्या, हे नाही जमणार.
पलटा गांचा पैसा जातो मी पर ना हिम्मत तुझ्या असेल तर येतो तिथं वस्तीवर धार तुझ्या बायकोच्या हाताला चलवडीत घेऊन कोण तुझ्या अंगाला हात लावतोय बघू मला भ्या वाटतंय भ्या वाटतंय या आईला दळगळ दिसतंय पैसे दे एवढ्या तुकारामाने याला खुनवलं आणि आपल्या अंबूस भाषे म्हणजे मांगाच्या भाषेत सांगितलं हाने गुडघा गुडघ्याचा तडाका दिला तडाका दिला खाली पडलेला कोमरेत घातलं लाटला कोमरेत घातलं लाटला पैसे दे पहिले कमरेचे पैसे मुकाट्यानं काढले तसेच हातात दिले घाबरलेलं होत 100 रुपये होते 10 रुपयाची नोट काढून घेतली आणि बाकीचे पैसे त्याला देऊन टाकले आणि काय म्हणाला बस बोमला दळगा हा कुठला दळगा हा तिकडं
गाठून यानं डोक्यावर घेतलेलं आहे, शंकराच्या हाताला धरलं आणि आपल्या घरासमोर आलेला आहे. आता मुंबईवरनं आले मुंबई. अहो पूर्वी मुंबईनं आल्यानंतर लोकांना मोठा आनंद वाटायचा, काय घेऊन येणार मुंबईला नोकरीला. वालवाई गालातल्या गालात हसली, नवरा आला ना मुंबईवरून हसून स्वागत. वालू अडाणी होती पण तिला मानसशास्त्र कळत होत, आता शिकलेल्या बायांनाही कळत नाही. नवरा बाहेरून आला की यांचा थवाड फुगलेलंच असत, पण हसून स्वागत केलं. तुका काय बोलला आबाला, तुका काय बोलला आबाला, बोलला आबाला आबा. आता जाताना आम्हालाही मुंबईला घेऊन चालला. शंकर बोलला तुकाला, हे तुक्या एवढ्या ताईनं ताड दिशी गालात मारली. अरे मोठा भाऊ आहे तुझा, दादा तात्या अण्णा असं काहीतरी म्हण का तुकिया. आईनं मारलं मला, मारलं मला अण्णा म्हणून बोलव भावाला, बोलव भावा. अण्णा नाव रूढ बघा झालं तुका बदललं. अण्णा भाऊ साठे ठेवा ध्याना, अण्णा भाऊ साठे ठेवा ध्याना, अण्णा भाऊ साठे ठेवा ध्याना, अण्णा भाऊ साठे ठेवा ध्याना. शहीर देशमुख गात कवना. भाऊ साठे बोलला पत्नीला, वालूबाईला वालूबाईला. भाऊ साठे बोलला पत्नीला, वालूबाईला वालूबाईला. तुक्या जातो काग शाळेला, तुक्या जातो काग शाळेला. शंकर मधी बोलला आबा. अण्णा जातो बघा खेळण्याला, चोऱ्या करण्याला. गिरहा दीदी चोऱ्या करण्याला, गिरहा दीदी चोऱ्या करण्याला, गिरहा दीदी. बाबा जातो बघा खेळण्याला, चोऱ्या करण्याला. गिरहा दीदी चोऱ्या करण्याला, गिरहा दीदी चोऱ्या करण्याला, गिरहा दीदी. बाबा यांचं काय बी ऐकू नका, मास्तर करतो गुरगुर, मारतू या पोर मारतू या पोर. मास्तर याला कुणी केला, मास्तर याला कुणी केला, मास्तर याला कुणी केला. शिंगणा शिपूर बघा त्याला जी जी जी, शिंगणा शिपूर त्याला. जनावराला अक्कल आहे, जनावराला गुरा ढोराला, गुरा ढोराला जरी सोल्ड बघा चरण्याला. मुकाट्यानं येत या घरला, मुकाट्यानं येत या घरला. अक्कल नाही गुरुजीला, नाही गुरुजीला, गिरहा दीदी नाही गुरुजीला, गिरहा दीदी नाही गुरुजीला, गिरहा दीदी. अरे तुका वेडाय, हा कुरुंदवाड सरकारचा संस्थानिकातला मास्तर आहे, विद्वान ब्राह्मण आहे. अरे ज्ञान ब्राह्मणाला असत का, त्यांच्याच पाचवीला पुजलंय आणि आमच्या नाही का. मी दलित समाजात जन्माला आलो आणि म्हणून आम्हाला ज्ञान नाही. त्या ब्रह्मदेवानं असंच लिहून ठेवलंय काय, एवढं ज्ञान असत जर मला, एवढं ज्ञान असत जर मला, मग कशाला गेलो मुंबईला. मुंबईला आहे का मला, माळी म्हणून आहे का मला, एवढं ज्ञान कुठलं र मला. वालूबाई बोलली पतीला, कशाला त्याच्या नादी लागता,
काय सांगू नाही जमणार अक्कल नाही त्याला जगण्यात फरक आहे माणूस म्हणून जगणं आणि पशु म्हणून जगणं मग काय करावं शिवाजी महाराज शिकले होते का तानाजी शिकले होते का भैरजी नाईक शिकला होता का अरे या मोठ्यांची नावं घ्यायचं तुला काय अधिकार आहे पराक्रम वीरांनी केला पराक्रम वीरांनी केला इतिहास लिहिला आणि म्हणून ते अमर झाले तुला काय येणार आबा तसंच मी काहीतरी पराक्रम करणार कवित्व लिहिणार आणि या सातारा जिल्ह्यामध्ये मागही झाला नाही आणि पुढेही होणार नाही असं माझं कवित्व गाजणार फसू न सांगे पित्याला सासू न सांगे पित्याला पांगले पित्याला झटका लावणी लिहीन मी कडव्याला कोटाव कोटाव गाईन समयाला कोटाव गाईन समयाला आणि मग करीन लिखाणाला जोडून अक्षराला बघा बोलून गेला नीतीन घडविले त्याला घडविले त्याला गिरादी घडविले त्याला गिरादी घडविले त्याला गिरादी नीतीन घडविले त्याला घडविले त्याला गिरादी घडविले त्याला गिरादी घडविले त्याला गिरादी गावच्या त्या बघा यात्रेला तुक्याला भिडतात तुक्यानं काय केलं
पायावर लात मारली, तेलाचा पार खाली पडला आणि एकमेकाला घोसाय सुरुवात झाली. मग त्या चिंगे शिरपी आहे या सगळ्यांचा मिळून एक दंगा सुरू झाला. आया बाया छबिनाची वाट बघत होती, एवढ्या तिकडं कळलं पोराणी मारलं, पोराला मारलं, पोराणी मारलं, मोठ्या माणसाचाही भागीना चबियाला आली. हे भांडण विखोबाला जाणार होत, पण शान्या माणसानी मांगवाड्यातही त्याला काही मातंबर माणसं होती, जुनी होती. त्यांनी सांगितलं पंताना, पंत आम्ही आमच्या मांगवाड्यातल्या पोराना लोकांना उरू. या वाटेगावला इतिहास आहे आणि तोही फकीरापासून. इथं दुसऱ्याचं काही चालणार नाही आणि मांगाच्या कुणी लादी लागला तर त्याचा कसपाठी आम्ही ठेवणार नाही. पंतांनी सर्वांना शांत केलं. हर हर गणेश्वराच्या नावाने, गणेश्वराच्या नावाने. अशा रीतीनं यात्रा पार पडली आणि यात्रा पार पडल्यानंतर भाऊ मंगाला वाटू लागलं आता मुंबईला गेलं पाहिजे, कारण पोटासाठी मुंबई धरलेली असती. एकांतात बोलला पत्नीला, एकांतात बोलला पत्नीला, वालूबाईला वालूबाईला, तुकाला आपण इथं ठेवू आणि आपण मुंबईला जाऊ. राहील त्याच्या चुलत्याकडं. नका नका ठेवू तू काला, नका नका ठेवू तू काला, बरोबर नेहू मुंबईला, नेहू मुंबईला गिरा दीदी, नेहू मुंबईला गिरा दीदी, नेहू मुंबईला गिरा दीदी, बरोबर नेहू मुंबईला, नेहू मुंबईला गिरा दीदी, नेहू मुंबईला गिरा दीदी, नेहू मुंबईला गिरा दीदी. म्हणजे आपण सर्वच मुंबईला जायचं म्हणते माझ्या लेकराला कुणाच्या घरात ठेवून जायचं नाही, घेऊन जाऊ पण बरोबर. बर आता दसरा जवळ आलेला आहे, दसरा झाला की आपण मुंबईला जायचं. हे अण्णा काय रे शंक्रिया, अरे गंमत आहे गंमत कसली रे, आई डावा बोलत होते मुंबईला जायचं. कुठ मुंबईला आबा जाणार असती आणि आपण बी जायचं. मी येणार मुंबईला काय हे बघा, बस जेव्हा जायचं तेव्हा बघू. एवढ्यात तुकारामाचा मित्र बघा आला, मित्र बघा आला काय बोलला. झाडाखाली बैठकीला लोक बसलेले आहेत, जाऊया आपण तिथं. कोण कोण आहेत र बिर्या मुरा बळी कुंडीबा साधू सधू तातोबा आणखीन कोण र हर बरेच बसलेले आहे. दुष्काळाने कहर केलेला, कहर केलेला, कुठं पाण्याची सोय असेल तिथं ज्वारे चांगले आहेत, काही पिकं वाळून गेलेली आहेत, लोकांची दाना
आता राहिलेली नाही, गोर गरिबाला जाता नाही, माता बलत्या बलुत्याने जगायचं कसं? एवढ्यात आंधळ्या पिऱ्या काय बोलला, आंधळा पिऱ्या काय बोलला, जाणत नाही लोकाला, जाणत नाही लोकाला, हाय हाय घात बघा झाला, हाय हाय घात बघा झाला, कपाळावर हात मारला, देवान नेल दृष्टीला, नेल दृष्टीला गिरा दीदी, नेल दृष्टीला गिरा दीदी, नेल दृष्टीला गिरा दीदी, देवान नेल दृष्टीला, नेल दृष्टीला गिरा दीदी, नेल दृष्टीला गिरा दीदी, नेल दृष्टीला गिरा दीदी, दृष्टी गेली म्हणजे डोळं गेलं, डोळा असतं तर कुठंतरी काम धंदा केला असता, कुठंतरी फड बघून फण्या कापून आणल्या असत्या, चिरल्या असत्या, कुझायला टाकलं असतं, वाघ काढला असता, कसं तरी जगलो असतो, लोका दानत राहिली नाही, भीक घालायला तयार नाही, भिकाऱ्याला कसं जगायचं? चिडून पिर्या बोलला, पिर्या बोलला, समाजातली मंडळी म्हणत आहे आता मांगा महाराणी हा विचार केला पाहिजे, आपले जे हाल झाले ते आपल्या पोरामरांचे झाले नाही पाहिजे, पुढचा काल बदलणार आहे, आणि काल बदलला की आपण बदललो पाहिजे, ही आपली काम राहणार नाही, पोरं शिकली पाहिजे, भाऊ मांग काय बोलला, तुमचं म्हणणं गड्या बरोबर आहे, पण आमचा चुक्या कुठं शाळेत जातोय, राग आला तुकारामाला, विषय निघाला, आपल्या नावाचा विषय निघालाय, ए फळा, पोरं अशी नेहमी टाळाटाळ करतात, त्याच्या तुकारामानं केलं, तो गेला, काय करायचं याची चर्चा चालू होती, एवढ्याच घरी आला ना, काय म्हणतो, हे आई आई ग काय र, भूक लागली म्हणे आईला द्याव जेवायला, आलास का, आलास उतुड्या मारून, काय सुस्तय तुला दुसरं, हा देऊ पेसाचे ढोस, देऊ पेसाचे ढोस, ढोसावर ढोस माझा, एवढ्या दोडून बाहेर आले होते, पण ढोस पासून तुला काय उपयोग होणार आहे का तुक्या, माग पंत काय म्हटले होते लक्षात आहे का, एवढं चांगलं नाव तुकाराम, तेव्हा तुकाराम म्हणावं का तुकिया, वा तुकिया आणि तुकारामातला फरक कळला म्हण तुला, आई गाव सोडलं की सगळा फरक कळतो, बाहेर गेल्याशिवाय ज्ञानच येत नाही, आणि ज्ञान सदा सज येत वीर, त्याला शिकावं लागत, गुरु करावं लागत, दोन अक्षराची ओळख लागते, मग ती मला करून घ्यायची बुद्धी हाय म्हटल, मला बुद्धी हाय, माझ्या बुद्धीच कौतुक माहित आहे की वाटेगावकरांना, अग वाटेगावकर आश्चर्य करतील, माझ्या बुद्धीच कौतुक जगात होणार आहे, जगात हसू न सांगे मातेला, वालू बाईला, वालू बाईला, आई लवकर वाढग मला,
लवकर वाढ ग मला लई भूक लागली बोलला लागली बोलला लागली 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 बोलला लागली लागली बोलला लागली लई भूक लागली बोलला लागली बोलला लागली 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 बोलला लागली लागली वरण्याची उसळ खाण्याला वरण्याची उसळ खाण्याला बाजरीची भाकरी दिली त्याला बाजरीची भाकरी दिली त्याला तू कान भुरका मारला शंकर काय बोलला शंकर काय बोलला अण्णा खरडा पाहिजे का तुला हिरव्या मिरचीचा अरे खरडा भाकरी खाण्यात काय मजा आहे हे ग्रामीण लोकालाच माहिती हे बंगलवाल्याला यातलं काय कळणार नाही खरडा कशाला म्हणतात आणि भरडायचं कशाला नाही कळायचं तुमचा फक्त पंखाच फिरायचा गादी वजू ओढायचं ह्याच्या पलीकडे काय कळतंय तुम्हाला अरे ग्रामीण भागातली हवाच बिगली आहे दसरा जवळ आला अगदी जवळ आला होता दसरा श्रावण संपला हा हा म्हणता भाद्रपद गेला दसरा आला घट बसले गेले देवीच्या मंदिरात देवी बसली गेली महादेव बसले ज्योतिबा बसले बहिरी बसले हा हा म्हणता दसरा दसऱ्याच्या बघा सणाला दसऱ्याच्या बघा सणाला कोशा फेटा बांधला डोक्याला कोशा भेटा बांधला डोक्याला भाऊ सिधूजी मग नटून गावकऱ्यांच्या बरोबर गावाच्या बाहेर सोनं लुटायला निघालेले उचा पुऱ्या मापाचा गडी वालुबाई न कळत मनात लाजली आणि वाटलं माझ्या नवऱ्याला दृष्ट लागती काय कुणाच ठावत ममईवरनं आलेला गडी महामाईवरनं आलेला काही काही भाऊ मागायला कुपुरखळी मारून म्हणायचे आईला महामाई तुला पावलेली दिसती रे मला गुंडेची म्हटणं आणि जाळी तू बनी ममईला असतोय दुसरा म्हणतो कुठं असतो दुसरं ममईला अर गोरा साहेब लय चांगला गोरा साहेब लय चांगला बागेत आहे कामाला माळी म्हणून बागेत काम करतो बागेत माळी म्हणून काम करत आहे माळी म्हणून मग वागणूक अरे तिथं काही नाही तू को तू मार मांग धमार काही नाही अरे म्हणून लगा तोऱ्या दिसतोय आज वाटे गावकर आणि मग वाड्यात लगा रुबाब आहे तुझा दुसरा म्हणतो फुकट आहे काय अरे रिद्धी सिद्धी ज्याच्या घरी जो उद्योग करी वाटेगाव सोडलं मुंबईला गेला दोन पैसे मिळवतोय म्हणून पोरांच्या अंगाव कपडे ह्याच्या अंगाव कपडे हाय का नाही सुखात दसऱ्याच्या बघासणाला दसऱ्याच्या बघासणाला सोनं लुटण्याला सोनं लुटण्याला हा सण साजरा झाला पण सण साजरा होताच मुंबईला जायचं ठरलं वालू कर बांधा बांध आता आपण मुंबईला जायचं भाऊ मांग सांगे पत्नीला सांगे पत्नीला दिरा दीदी सांगे पत्नीला दिरा दीदी सांगे पत्नीला दिरा दीदी आपल्या पत्नीला सांगायला सुरुवात झाली आता मुंबईला जायचं मग आता सर्वच जायचं ठरलेलं आहे मग इथली व्यवस्था लावली पाहिजे
भावाला सांगितलं आता आम्ही सर्वच मुंबईला चाललोय. मागचा जरा काय सांभाळ आणि आलो मुंबईवरनं स्वतःच घर असावं. प्रत्येकाला भेटलं. वालुबाई मांगवाड्यात गेली, काही जवळच्या मैत्रिणीला सांगू लागली, मुंबईला चालली, पोरही बरोबर न्यायचे. तुका शंक्रिया पुरगी ते म्हणतात मुंबईला जायचं. आज पाय पाय निघालोय, पाय पाय अबाय अबाय अबाय, एवढ्या लांब पाय पाय जायचं. आता काय करायचं, ह्या पोटाला आग लागली ना, आणि पोटासाठी गेलंच पाहिजे. पोट मठ आणि वार, पोट मोठ वाईट आहे, पोट मोठ आणि वार हिंडवित दारोदार. या तिच बर पोटासाठी पहा किवडी आठा आठी. आता मुंबईला जायचं हे शंकर काय रांना. अरे गठुळ बांधाय लागली आई, गठुळ बांधाय लागली. मुंबईला जायचं, मुंबईला 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 जायचं, मुंबईला पण मुंबईला 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 जायचं, मुंबईला पण मुंबई कशी आई र बघायची का. अर मुंबईला काय काय लय लय हाय म्हणतात काय आहे. मी एक गाणं ऐकलंय एका शाहिराच्या मुखातून. गाणं कसलं गाणं आहे ऐकव बर. आलं मला काय काय पाट आहे. शंकर्या तुम्हाला साथ करणार का, डोकं खाजवायचं बंद कर की आल्या का. हा रस्त्यावर नकर कर वाजत खेटार, मुंबईच्या 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 रस्त्यावर, मुंबईच्या रस्त्यावर नकर कर वाजत खेटार, मुंबईच्या रस्त्यावर नकर कर वाजत खेटारे, मुंबईच्या रस्त्यावर नकर कर वाजत खेटारे, मुंबईच्या रस्त्यावर नकर कर वाजत खेटारे. गडी मोठा भरदार, गडी मोठा भरदार, मलमली होत धोतार, मलमली होत धोतार, फेटा डोक्यावर जरीता फेटा डोईवर, फेटा डोईवर, पायात वाजे पायतान कर कर, कोल्हापुरी पायतान बर का, फेटा डोक्यावर जरीचा पायात पायतान, मग असा गडी भर पाहिला कुठं पाहिला रे. अरे मुंबईच्या रस्त्यावर, मुंबईच्या रस्त्यावर गेलो भाई खिळ्यावर रे, हे 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 हे, गेलो भाई खिळ्यावर, मडमिनी भेटल्या भरपूर, मडमिनी भेटल्या भरपूर, तिला धक्का येऊन मोर, तिला धक्का येऊन मोर, हिजड्यानं धरलं जोतार पायी वाजत केटार, मुंबईच्या रस्त्यावर मैशारे, पाहिल कम मैशार, हित गर्दी भरपूर, जणू जत्रा जोरदार, जणू जत्रा जोरदार, हित पोरी गुलजार, हित पोरी गुलजार, वाजत केटार, मुंबईच्या रस्त्यावर कर कर वाजत.
गेलो दिस भरे पाटीला हिंडलो दिस भर घातली भेळ पुरी भरपूर खाल्ली भेळ पुरी भरपूर आणि भेळ पुरी खाल्ली हे पाहिलंस का काय आहे काय अरे याला भाऊचा धक्का म्हणतात अरे बाबा 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 ए अण्णा काय रे शंकर्या आर्या का पुरिया इतका पोर अरे ही पुरगी आहे पहिला क्यास कुठं आहे अरे इन बाप कट केलाय काय 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 म्हटलं बाप कट अरे पद्धत आहे पाय कट हे बघ काहीतरी मला विचार नको त्या शाहिरानं म्हटलंय ते सांगतोय तुला इथं जत्रा जोरदार मुंबईच्या रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावर मुंबईच्या रस्त्यावर कर वाजत के कर 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 लागले मार्गाला मुंबईच्या लागले मार्गाला शंकर होता खांद्याला खांद्यावर शंकरला घेतलेला आहे जाई बाईला वालूबाईनं कडीवर घेतलेला आहे आणि तुकाराम आणि तुकारामाची थोरली बहीण भागूबाई चालायला लागलेले सूर्य उगवला गेला सका सकाळी अगदी कराडच्या नजीक आलेले ढेवेवाडी फाट्यावर येऊन थोडा वेळ थांबले चहा घेतला आणि पुन्हा रस्त्याला लागले दर मजल चालत ही मंडळी चालत निघालेली आहेत कराड उमराज नागठाणे असं करत सातारला येऊन पोहोचले दोन दिवस सातारात मुक्काम केलेला आहे भाऊ मंगाणी कुठतरी अकलच्या अधिकाऱ्याकडे जावं काम करावं मिळालेले दोन पैसे घ्यावे आणि आपल्या लेकरा बाळा देऊन पुन्हा खावं असा चार दिवसाचा सातारचा मुक्काम करून पुढे चालायला लागलेले उन्हाळ्याचे दिवस मग तुकारामाचं काम काय कुठं जांभळा पाड आंबे पाड असं करत करत निरा नदी ओलांडली किकवी ओलांडली कापूर होळ गेला गर्द आंब्याची झाडी लागली दुपारच्या बघा समयाला बघा समयाला भाऊ मांग विश्रांतीला झाडाखाली बसले सावलीला झाडाखाली बसले सावलीला एवढ्यात अण्णानं काय केलं आंब्याच्या झाडाला दगड मारला दगडात तीन आंब खाली पडलं या गावाचं नाव आहे शिक्रापूर धावत आला धरला
आरडा ओरड झाली समयाला लोक गोळा झाले वालूबाई आली भाऊ मांगाले विनंती करू लागले पोराचं चुकलं चुकलं ना माणसावर आंबा चिकटून द्या त्याने एकच पालू पाठवलं होतं आंबा चिकटून द्या मग जावा अरे झाडाचा आंबा एकदा तुटला की तो चिकटला जातो का हा हा म्हणता 22 लोक जमले गर्दी भरपूर झाली आणि शेवटी लोक म्हटले अरे आंबा पडला सर पोरानं पडला खायला पडला हो आंबा चिकटून द्या तुला कुठं न्यायचा पोराला चावडीवर सर घेऊन चावडीवर आम्ही सर्व येतो असं लोक जेव्हा म्हटले तेव्हा तो पारेकरी जरा नरम आला बर असू द्या असं प्रत्येकानं नुकसान केल्यानंतर मालक आम्हाला ठेवील का आणि आमच्या पगारातलं सर्व काटून घेईल जावा असं म्हणून तो निघून गेला आणि या दोघांचा जीव भांड्यात पडला बरं झालं पोरानं संकट आलं होतं पण सुटलं असे पुण्याला येऊन पोहोचले पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या धर्मशाळेत उतरले आणि वालूबाई विचारू लागली अजून मुंबई किती आहे हो आता कुठं निम्यावर आलोय अजून मुंबई एवढीच आहे मेले कपाळावर हात मारून घेतला आणि धर्मशाळेत एका बाजूला बिराड आपलं मांडलं रात्र पडली चिमणी पेटवली आता त्या धर्मशाळेत अनेक भाषेची मंडळी उतरलेली दुष्काळ पडल्यामुळं शहराकडं लोकांचा लोंढा लागला होता दोन चार दिवस तिथंच मुक्काम धर्मशाळेत केला दिवसा पुण्यात जावं इंग्रजी अधिकाऱ्याकडं कुठतरी माळ्याचं काम करावं त्याला नव्हताच गोऱ्या साहेबांच्या हाताखाली कशी काम करायची जे 10-5-20 रुपये मिळतील ते घेऊन यायचं आणि निर्वाह करायचा मुंबईला कसं जायचं या विवेचनामध्ये होता एवढ्यात एक कुणीतरी माणूस आला ओ भाऊ इकडे या ओ पाहुण कुठलं आम्ही साताऱ्याकडचं आहे कुठं निघालाय मुंबईला चाललोय मग खंडागळा घाटात काम आहे याल का कामाला किती माणसं कामाची आहे आम्ही 4 माणसं आहे ही 2 पोरं ह्या 2 पोरी ही माझी बायको आणि मी मुंबईला निघालाय कामाला याल आमच्याकडे काय जायला भाड्याला पैसे नाही नेलं तरी उगे हे पैसे घ्या जेवण करा रात्री आम्ही येऊ गाडीच्या टायमाला तयारी करा भाऊ मांग बोलला पत्नीला वालूबाईला वालूबाईला बरं झालं देव पावला बरं झालं देव पावला अगं निमत तरी जातो आम्ही खंडाळ्याला रात्रीच्या 11 समयाला कॉन्ट्रॅक्टर पळत आला तो कंत्राट घेणारा आला आणि धर्मशाळेत एकच गलबला झाला कुणाची पोरं रडायला लागली कुणाची उठणात म्हणून आई वडिलांनी चापट मारून उठवली कुणी आपापली गठडी घेतलेली आहे वालूबाईने आपलं गठडं उचललं पुरगीला कडीवर घेतली आबानी गठडं उचललं शंग्र्याच्या हाताला धरलं तुका चल हे लाईन मध्ये उभे राहा लाईन लावा आता गडी जसं कैदी लाईनी तुम्ही करतात त्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या डोक्यावर
आहे, कुणाच्या कडीवर पोर आहे, कुणाच्या खांद्यावर आहे, कुणाचं रडाय लागलंय तर कुणाचं बोंबलाय लागलंय। आतमध्ये गेले एवढी आज गाडी आली, गाडी आली आणि गाडी येतात। एका डब्यात सर्वांनी बसा, डब्यात चढायची गर्दी सुरू झाली, कुणी खिडकीत आत टाकू लागलंय, कुणाचे पोर जायलाय, कसे तरी जाऊन बसले। एका बाकड्यावर शंकर कडलाय, गाडी सुरू झाली, हलो 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 शिट्टी मारली, घंटा वाजली। हे अण्णा आली तर देवाला आवी, अरे देवाल कुठलं, गाडी सुटल्याला घंटा वाजला, हा देवाचा घंटा नव गाडीचा, मग कशी गाडी चालली तर मग शिट्टी वाजायला लागली। हा शिट्टी वाजायला लागली, मग एवढ्यात वडिलांनी खुणवलं तुकारामाला, कानाला वारा लागल, खाली बस, उभा राहून बघू नकोस। आणि हळूहळू गाडीची गती वाढू लागली आणि या गाडी नाही कुठं निघालेले, पॅसेंजर गाडीने जाऊ मैला, हा पॅसेंजर गाडीने जाऊ मैला, पॅसेंजर गाडीने जाऊ मैला। पॅसेंजर गाडीने जाऊ मैला, पॅसेंजर गाडीने जाऊ मैला, पॅसेंजर गाडीने जाऊ मैला। एक पाहुणाला बोलला आबाला, एक पाहुणाला बोलला आबाला, येता का म्हणे कमाला, हो 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 येता का म्हणे कमाला। पॅसेंजर गाडीने जाऊ, पॅसेंजर गाडीने जाऊ मैला, पॅसेंजर गाडीने जाऊ मैला। गर गर वारा लागे अंगाला, गर गर वारा लागे अंगाला, शंकर बिलगला सेवा आभाला, शंकर बिलगला तेव्हा आभाला। आबा मला म्हणाले तुकाराम कानाला वारं लागल, हा रुमाल बांध कानाला, मी खुणवला शंकरला माझ्या धाकट्या भावाला, अहो कानाला रुमाल बांधला, बांधला बांधला बांधला। वेळ गाडीची गती आणि ती गार हवा, वैशाखाची गार हवा, चैत्र वैशाखात पालवी फुटते आणि सह्याद्रीच्या कपारात आम्ही निघालो होतो। सकाळी सकाळी आली खंडाळ्याला, आली खंडाळ्याला, सकाळी सकाळी आली खंडाळ्याला, हो आली खंडाळ्याला। कॉन्ट्रॅक्टर काय बोलले सर्वाला, उतरा उतरा लवकर खाली उतरा। आबानी हाताला धरलं, शंगड्या खाली आला, आई खाली आली, बहिणी खाली आल्या आणि एवढ्याच गाडीची शिट्टी वाजली। सर्वाला आजूबाजूला डोंगर बघितला, आनंद झाला आमा भावंडाला, हो आमा भावंडाला, हो हो आमा भावंडाला, कुठं जायलो सकाळच्याच गाडीनं, पण उतरलो कुठं, खंडाळ्याला,
आला खंडाळ्याला, काहीने आपली बिराड लांबनाम नेली, पण आबांनी आपलं धर्मशाळेत बिराड ठेवलं. कामाला घेऊन आलेला माणूस म्हणाला, कुणाला काही पैसे पाहिजे असतील घ्या, तयारी करा, मी थोड्या वेळा जीवन येतो, आणि थोड्या वेळानंतर अण्णा आणि आबा कामावर गेले. काम कशाच? कोळशाच्या पाट्या वाहत दिवसभर अण्णा आणि आबांनी कोळशाचं काम केलं. शेषनाथ रात्री मुक्काम आल्यानंतर आबा म्हणाले, असलं काम नको माझ्या तुकाला, तुका तर हे काही वय नाही वजं भागायचं. त्या कोळशाच्या काळ्या राखण काळी मीठ झाली होती. उद्यापासून माझा मी एकटाच जाईन, एवढ्या तुकाराम बोलला आबा. मला निवलतोपर्यंत मी करी, तुम्ही एकटाच कामाला जाऊन कसं भागायचं? 15 दिवसाचा काळ लोटला, उलट पैसे अंगावरच होऊ लागले, पैसा फिटायचं चिन्ह दिसाना. धर्मशाळेत एका बाजूला कपाळाला हात लावलेला आहे आणि विचार करत बसलेला आहे भाऊ मान. एवढ्यात एक कुणतरी माणूस आला आणि विचारलं, कल्याणजवळ डोंगर फोडायचं काम चाललेलं आहे, येणार का पाहुण्या कामाला? भाऊमंगाने विचार केला, कल्याण म्हणजे अगदी मुंबईच्या जवळ जाऊ. त्यांनी सांगितलं, येतो आम्ही. किती माणसं आहे सा तुम्ही? 6 माणसं, त्या 2 पुरी, हे 2 पोर, ती आणि मी. आपण कामाची आत किती? आम्ही दोघं कामाला येऊ, पण एक अडचण आहे, हिता मी कामाला आहे, तो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला सोडणार नाही. तुम्ही येणार असाल तर घेऊन जायचं काम मी करतो, आम्ही तयारी करतो, आज रात्री जायचं ठरलं. अजूनही 2-4 बिराडे मिळतात का बघ, हे घे 5 रुपये, छाप पाणी कर आणि तयारी करा, मी तुम्हाला घेऊन जातो. आणि रात्री गाडीला बसले, पॅसेंजर गाडीला पुन्हा बसले आणि निघालेले. सकाळ सकाळी हे कल्याणला उतरले आणि तिथून ज्या ठिकाणी डोंगर फोडायचं काम चाललं होतं तिथं यांना घेऊन गेले. त्या डोंगराला पूर्ण काटेरी तारेचं कंपाऊंड, आतमधी झोपड्या, त्या एका झोपडीत त्यांनी राहायला सांगितलं. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनं तिथं आणून सोडलं तो निघून गेला, तो पुन्हा भेटलाच नाही. इथं पठाणाचा पारा होता, इथं कामाला अनेक भागातले लोक होते, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, नगर, बीड, नाशिक आणि काही मुंबईचे तडीपार गुन्हेगार, दारुडे होते, गंजडे होते, खुनी होते, वेशाचा धंदा करणाऱ्या बाया होत्या आणि वेशांच्या बरोबर असणारे भडवे पण होते. अडचण वाटली भाऊला, भाऊ मांगाला, भाऊ मांगाला, ही कैद झाली आपल्याला, आता इथून कसं सुटायचं? दररोज जाती का माला, दररोज जाती का माला, ओढ आले अण्णाच्या हाताला. ते दगड फोडताना या तुकारामाच्या, कारण शंकर आपल्या भावाला अण्णा म्हणत होता. खरं नाव आहे तुकाराम. बघितलं भाऊ मंगाने हात आपल्या पोराचा,
पोटासाठी या वयात माझ्या पराला काय करावं लागतं? नको ही गरिबी, नको डोळ्यातली आसू पुसत पुसत, पण याच्यातून निसटणं मात्र कठीण दिसतंय. रविवारी सुट्टी असायची, त्या दिवशी दारूवाल्यांचा दंगा, कनाड दिवसात झालेला पगार, गंजावाल्याच्या चिलमी चालायच्या, जनावरांचं मटण याच, गोगडाचंही मटण सायकलवर अडकून आणायचं, सर्व काही आतल्या तारातल्या कंपाऊंडातच ते सर्व मिळत होत. आता यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. पटाणाची दोस्ती करण्याला दोस्ती करण्याला भाऊ मांग गेला, भाऊ मांग गेला. कणगंजाड्याची दोस्ती लागलीच होत असते. आओ बुढे आओ, हे चिलीम बेंगे, यांनी मान डुलवली. एक एक चिलमीचा झुरका मारला. कितने बच्चे हैं आपके? चार. कमाने वाले कितने? हम दो. अरे कैसा खर्चा भागेगा? ये नहीं भागेगा, बहुत बड़ी मुसीबत है. तेज कर ले बुढ़े, तुम फिक्र मत करो. गांजा पीने गए तो आओ. किशात नहीं दोन गुड़िया काल दिया, पड्डाना चाहता त्या देऊ लागला. अरे भाऊ साहेब, पीने वाला ही नहीं है, अरे तुम्हारे पास शाम को आ जाओ. अंदर रोज नित्य नेहमी चिलीम ओढ़ने आला, चिलीम ओढ़ने आला. दोस्त केलं पटाणाला दुखी सुरात काय बोललेला. तू लाल भाई क्या बोलो, एक गुजराना बहुत मंगा दिखता है. आज तो खूब जंगल हो गई. अरे आदमी नहीं सहीता नहीं सालो. क्यों बूढ़े तुम जाएंगे क्या? जाने वाले है? थोड़ा दचकला मना. अब तुम यहां से जाने वाले है क्या? हम भेज देंगे. वो कॉन्ट्रैक्टर और गया छनम में, वो क्या करता है? मैं हूं. रात को 12 बजे जाना. जाओ खाओ थोड़े कालवन, दोन चपाती आणून तुकारामाच्या हातात दिल्या. जाओ बच्चे. जेवण करत असताना भाऊ मंग बोलला पत्नीला, बोलला पत्नीला, आज रात्री मध्यरात्रीला, आज रात्री मध्यरात्रीला आपण जायच मुंबईला. काय गांजा बिंजा वंटीसा वाटत तो भकायला लागलायचा. मार खायचा का मरणाचा? बघितलं कसे पटाण मारतात. आज रात्रीच जायचं, मरायचं दिसतंय. नाही ग, पटाणानेच मला सांगितले. हातात भाकरी आहे, माझी शपथ घेऊन सांगतो. पोरणा जीव घाल. 12 ठोके वाजले की येतो म्हणून सांगितलंय मला. जेवण केलं, पोर झोपलेले आहे. या दोघाही नवरा बायकोला झोप नाही. एवढ्यात 12 टोल पडले आणि पठाण आला आणि झोपडी जवळून म्हटला, झाली काय तयारी? उठा आणि वाटल लागा. आबानं गठळ उचललं, आई नाही उचललं, बहिणीला कडीवर घेतलेली आहे. मी थोरल्या भणीच्या हाताला धरलं आणि त्या अंधारातूनच वाट काढली. फटक उघडत ठेवलं होतं. तो पठाण आबाला म्हणाला, बुढे रात को डर भी नहीं लगेगा ना? तुम जा सकते कल्याण को, जाएंगे. जाओ जाओ, फिर फिकार जाओ.
आणि कल्याण डेजनावर आल्यानंतर अबा केव्हा आम्हाला गाडी देऊन बसले आणि गाडी कधी निघाली, गाडीच्या गतीनं आम्हाला जाग आली आणि जाग आल्यानंतर ही गाडी बाईकला स्टेशनवर मुंबईला येऊन उतरली. मुंबईला उतरल्यानंतर आबांनी सांगितलं तुम्ही थांबा मी आताच येतो खुली बघून. आबा गेले आणि एक तासानंतर परत आले आणि आम्हाला म्हणाले चला त्या डांबरी रस्त्यावर चालायचा. मला फार मोठे हौस होते, मी पळायला लागलेलो आहे, लहान भावाच्या हाताला धरलंय आणि काय म्हणत आहे काय संकृपा कसा आहे मुंबईचा रस्ता ऐका नाही मुंबई तुला काय सांगितलं होतं मी मुंबईच्या रस्त्यावर आणि कारकार वाजतया खेटर कसा मुंबईचा रस्ता आहे. असं करत करत त्या खुलीजवळ येऊन पोचलो. खुली झाडून स्वच्छ केलेली होती. आम्ही पसारा हात लावतो एक झाड झुडबाई आली. व्यक्तिमत्व देखणी होती, बॉडी बिल्डर होती. तिचं नाव आहे चांद दिब्बी. आम्ही तिच्याकडे टकोमक बघायला लागलो. तिने आम्हाला नावं विचारली, परत गेली, थोड्या वेळ आली आणि आम्हाला सर्वांना खाऊला एक एक रुपया दिला आणि निघून गेली. ती सात चाळीची मालकीन होती चांद दिब्बी. आम्ही नवन मुंबईमध्ये हळूहळू ओळख झाली, ओळख झाली. आमच्याच वस्तीतली आमच्या जाती धर्माची काही लोक तिथं राहत होती. चाल मुसलमानाच्या बाईची होती पण इथं सर्व मातंग राहत होते, काही चांभार राहत होते. ही बाई मोठी श्रीमंत होती पण तिला संतती नव्हती. तिचं लेखनावर प्रेम होत आणि आबांनी रोज सकाळी कामाला जावं, दुपारी एक दोन वाजेपर्यंत काम करावं, जी मिळेल ती घेऊन यावं, नंतर आम्ही खावं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जावं असा नित्यकर्म सुरू झाला. पांढरा शुभ्र फेटा डोक्याला, उभरणं खांद्यावर कोट आणि अगदी मसरायचो धोतर नेसलेला एक ग्रस्त आला आणि म्हणाला अहो पाहुण तिथं आम्हाला खुली एखादी मिळेल का? तुम्ही कुठलं? आम्ही सातारा जिल्ह्यातलं वाटेगावच. अरे बा आम्ही बी तर नवीन चालूया, तेव्हा इथं खुली आहे का नाही आम्हाला काय माहित नाही. दुसरी तिकडे जा, दुसऱ्या वस्तीत बघा इथं सर्व मांग राहतात. अहो मी पण तुमच्या पैकीच आहे, कोल्हापूरचा. असं म्हणताय वई मग बाहेर काय उभा राहिलाय, या की रावात. पोतं बसाय टाकलं, दोघांची चर्चा झाली. भाऊ मंगाला अगोदर जरा वेगळंच वाटलं होतं याच्या राहणीमानीप्रमाणे. हा कुठल्या तरी वेगळ्या जातीचा असेल. ठी ऊन घेतलं बघा त्याला. ऊन घेतलं बघा त्याला. मारतण रावाला, मारतण रावाला, मारतण रावाला. मारतंड काय बोलला, मारतंड काय बोलला. निम भाडं देतो तुम्हाला, देतो तुम्हाला. मारतंड बोलला तुकाला, तुकारा माला, तुकारा माला. माझ्या बरोबर चल, कारण याचा व्यापार होता आणि हा व्यापार करण्याकरता 500 रुपयाला जमीन घाण ठेवून मुंबईला आला होता. लहान मुलांचे कपडे, खेळणी, असा आपला गल्ली गल्लीतून फिरून दोन पैसे मिळवण्याच्या उद्देशानं आलेला. तुकारामाला म्हणाला पिटी घे तू, तुला काही पैसे देत जाईल.
की पेटी तुकारामाला घेतली डोक्याला घेतली डोक्याला मागे चाललेला आणि गल्ली बोळात फिरायला लागले लहान मुलाचे कपडे घ्या गोंड्याच्या टोप्या घ्या घोंचा घ्या घोंचा घ्या मारतंड बोलू लागला तुकाराम घेऊन पेटीला गल्ली गल्ली फिरे मुंबईला फिरे मुंबईला आज या गल्ली मध्ये उद्या त्या भागामध्ये बऱ्याच दिवसाचा काळ लोटलेला आहे आणि वरळी भागामध्ये आलेले आहे या वरळी भागामध्ये एका व्यक्तीने हल्ली मारली हो पाहुण ओ पिटीवाले तुमचं गाव कुठलं सातारा जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटे गाव नाव तुकाराम भाऊ साठे आपला चुलत भाऊ आहे म्हणून तो जवळ आला कळकळून मिट्टी तुकाला मिट्टी तुकाला बोलू लागला अर काकू कुठाय नाना कुठाय चांद बिबीच्या चालीमध्ये बाही खेळायला झालं 5-6 महिने येऊ तू काच्या धरलं हाताला तू काच्या धरलं हाताला घराकडे घेऊन गेला घेऊन बसायला सतरंजी टाकलेली आहे या ज्ञानूचं घर असं होतं महाराज घरात सर्व नव्हते मार्केट मध्ये जे जे असतील त्या त्या देवाचे फुटू लावलेले सुवासिक अगरबत्त्या जळत होत्या एक छोटस मंदिर असल्यासारखी ती खोली होती वाचायचे वेगवेगळे ग्रंथ होते रामायण होतं पांडव प्रताप होता भक्तिविजय होता नवनाथ होते एवढ्या ज्ञानूची मालकीन चहा घेऊन आली आणि म्हणायला लागले जीवनात जावा त्या घराकडे बघून तुकारामाचे विचार वाढायला लागले होते हे ग्रंथ कधी वाचत असतील एवढे देवाधिकाचे फुटू किती प्रसन्न वातावरण जेवता जेवता विचारलं दादा हे सर्व ग्रंथ तुम्ही कधी वाचता हातानं खुणाविलं त्याला खुणाविलं त्याला तुकारामाला कारण ज्ञानू जेवताना बोलत नव्हता आणि जेवण आटोपल्यानंतर म्हणाला तुकाराम जेव्हा सवड होईल तेव्हा वाचत असतो मग कामाला कधी जाता अरे कामाला जायचं काम करून आल्यानंतर ग्रंथ वाचायचे कारण मनाला समाधान मिळत परमार्थात जे समाधान आहे ते दुसरं कशाची समाधान नाही अरे बायकोही कामाला जाती तिला पगार मिळतो मला पगार मिळतो मूल बाळ काहीच नाही पण समाधानी आहे आनंदी आनंद आहे तेवढ्यात मार्तंडानं खुणावलं अजून एक 2-4 गल्ल्या हिंडलो तर काहीतरी धंदा होईल उठ ज्ञानू बाहेर घालवत घालवत आलेला आहे आणि सांगू लागला कधी आला तर ये हे हटील ही पानाची गादी आणि या झाडाखाली हा नाविक कायम बसलेला असतो हजामती करीत ज्ञानू नाचा सातारकर म्हटल्यानंतर कुणीही सांगील माझं घर 52 नंबर सांगी चाळीला सांगे चाळीला बावन नंबर सांगे चाळीला सांगे चाळीला मनी एक ध्यास लागलेला मनी एक ध्यास लागलेला ज्ञानूची खोली डोळ्यासमोर दिसू लागली
चुलत भावाकडे राहावं आणि ही पुस्तक यात काय लिहिलेलं आहे हे आजमावावं, मला वाचता येत नाही तर त्यांना वाचायला लावावं आणि आपण ऐकावं असं वाटलं बघा ज्ञान तुकार आम्हाला वाटलं असं। हा म्हणता दोन महिन्याचा काळ निघून गेला, या मार्तंडाचं नशीब उजाडलं होतं, हा मार्तंड ज्योतिषी होता। एकदा रस्त्यानं फिरत असताना सायकलची ठोकर बसली तुकारामाला आणि तो पडला पण त्यात वाचला गेला। या मार्तंडानं सांगितलं, तुकाराम या पुढं तू शनिवार करायचा, मला भविष्यही कळतं। आणि तेव्हापासून तुकाराम म्हणजे अण्णा भाऊ साठे हे शनिवार करू लागले, ते मरेपर्यंत त्यांनी शनिवार हा वार सोडलाच नाही। भाग्य उदयाला आलं आणि मार्तंडाला मुंबईमध्ये फिरत असताना चिनी व्यापाऱ्याचं पंड्याला पैशाचं पाकिट घावलं। मार्तंड काय बोलला काय बोलला भाऊ साठ्याला भाऊ साठ्याला, मुंबई पावली नवसाला महामादेवी पावली नवसाला, उद्या जाणार आम्ही देशाला उद्या जाणार आम्ही देशाला। जाताना चिनी बनावटीची 100 रुपयाची नोट तुकारामाच्या हातात ठेवली, एवढा भरपूर पैसा मिळाल्यामुळं मार्तंड निघून गेला। आता अण्णाला कुठे जाऊन पैसे मिळत होते, बाहेर फिरत होता, ते बंद झालं। भाऊ साठ्याने दुसरी नोकरी शोधली, एक इंग्रजी अधिकारी होता आणि त्याची कुत्री सांभाळण्यासाठी 7 रशाला तुकारामाला नोकरीला ठेवलं। एवढी अवकळ कुत्री होती, या कुत्र्याने तुकारामाचा म्हणजे अण्णाभाऊ साठ्याचा रेंधा पाडला। पण 2 पैसे मिळवायचे, वडिलांनी आपणाला कामाला ठेवलंय तर काम चोख बजावलं पाहिजे। साहेब निघून गेला आणि तेही काम बंद झालं। भाऊ साठे एकदा कमावून येत असताना रात्री 8ची वेळ आणि पुलावर पाठी मागून एका मुलीनं आवाज दिला, अहो बाबा ठेरव जरा ठेरव। तुकाराम उभा राहिलेला, भाऊ साठे उभे राहिलाय, ती जवळ आणि विचारलं, बाबा आपल्या घरात किती माणसं आहेत? 4 मुलं आहेत आणि आम्ही दोघं नवरा बायको, मला तुमच्या घरी न्याल का? मी नागपूर भागातली आहे, मला एक जणाने फसवून आणलं मुंबईमध्ये आणि मला इथं विकलं। विकत घेणारी बाई ती व्यावसायिक आहे, वेश्या व्यवसायासाठी मला उभा केलं, मला ते आवडलं नाही, मी तिथून पळाले, 4 दिवस बाहेर पडले। ही 4 दिवस बाहेर पडत असताना तिथेही मला वाईट अनुभव आला, हो मला तुमच्या घरी घेऊन जावा। मी माझ्या आई वडिलांना कळवीन, घरचे लोक आले की मी निघून जाईन। तिच्या डोळ्यातल्या असू पाहिले, भाऊ साठ्यानं सांगितलं, पोरी भिवू नको चल माझ्या घरी। आणि भाई किड्याला आपल्या घरी आलेले आहेत, दारात नात आले। तुकाराम शंकर त्याच्या 2 बहिणी आपल्या वडिलांच्या पाठीमागून हे कोण आली कुणी बघायला लागलेले आहेत। एवढ्यात भाऊ साठ्यानं हळी मारली, हा ते वालूबाईनं विचारलं, ही कोण? बिन आईबापाचं लिखरू आहे, सांगतो तुला, तिला जरा आत येऊ दे, भुकेलेला आहे,
तिला आधी जीव घाल, तिला अंघोळ वगैरे करून दे, कपडे बदलून दे, नंतर जीव दे. अगं पोटात आग पडली, डोळ्यात काजल घातली म्हणजे शोभा येत असते. आधी तिच्या पोटाला घाल. असे वडील बोलले आईला, बोलले आईला, बोलवून घेतली मुलीला, विचारलं नावाला, हसी ना सांगती नावाला, सांगती ना. असं सांगितल्यानंतर
हसीनाचं मन डळमळलं. भाऊ साठ्याला जिनी बोलली होती पण तिला आता वाटलं एवढ्याची मालकीन मी होणार आहे. आणि ज्ञान बिबी आपल्या जातीची आहे. हसीनानी हुकार दिला, हुकार दिला सांगिया बाला भाऊ साठ्याला. हसीनानी हुकार दिला सांगिया बाला भाऊ साठ्याला. चांद बिबी मला मुलगी म्हणून सांभाळत असेल मी तयार आहे. आनंद झाला चांद बिबीला, पातळ आणलं हसीनाला, पातळ आणलं हसीनाला. पेरावा केला दोघाला वालूबाईला आणि भाऊ साठ्याला पेरावा केला. चांद बिबी आणि चांद बिबीचा मालक दोघे म्हणाले तुमची मुलगी आम्ही घेतली, ही हसीना तुमची मुलगी आम्ही घेतली. आनंद झाला सर्वाला, झाला सर्वाला. तेव्हापासून हसीना चांदबीच्या घरी राहू लागली. पण आम्हा भावंडाला मात्र तिची आठवण यायची. आता ती आमची मालकीन बनली होती, ह्या चाळीची मालकीन झाली होती. पण आम्हा भावंडाला ती कधीच विसरली नव्हती. अजून मधून याची. एवढ्यात मुंबई दंगल सुरू झाली. हाकार मुंबई तर झाला. भोसकी याचा समय आला, हिंदू मुसलमानाचा दंगा सुरू झाला. आज ही तू हिंदू मारले तिथं मुसलमानाचा खून झाला. भयभीत वातावरण मुंबई मधला तयार झालं. हळूहळू मुंबईतली गर्दी कमी व्हायची वेळ आली. व्यवहार मागच्या दारानं सुरू झाले. आम्हाला कामाला जावं लागत होतं. कस तरी जीव धोक्यात घेऊन कामाला जायचं. घरी येऊपर्यंत आपला माणूस आहे याची खात्री वाटत नव्हती. आम्ही दोघं भावंड आमच्या राहत्या घरातून बघायला लागलो होतो. एवढ्यात याली याली असा आवाज कानावर आला. आणि आमच्या खोलीपासून चार खोल्या सोडल्यानंतर त्यांच्या वस्तीत असणार मारुतीच्या मंदिराला पाडायला सुरुवात झाली. खणाखण पारीचे आवाज येऊ लागले. एका तासात मंदिर जमीन दुस्त झालं. ज्यांनी दुर्नागिरी उचलून आणला त्याचं मंदिर उद्ध्वस्त झालं. ज्यांनी कुंभकर्णाला मारला त्याच्या त्या पाषाणाच्या मूर्तीचे तुकडे तुकडे केले. हिंदूचं मंदिर उद्ध्वस्त झालं. वातावरण भयभीत होऊन गेलं. मारुतीचं मंदिर पडलं हे कळताच मराठी फौजा सुटल्या. हिंदू माणसं आली. हर हर महादेव, हर हर. गुपणीच्या दगडाचे तडके सुरू झाले. मस्जिदीच्या काचा फुटू लागल्या. रंगी बेरंगी काचा जमीन दुस्त झाल्या. दीड तासात मस्जिद उद्ध्वस्त झाली. या जागेला मस्जिद आहे किंवा नाही अशी अवस्था बनली गेली. इंग्रजाचा काळ. इंग्रजी पोलीस जवळ असायचे पण काही चालायचं नाही. आणि सगळं काही झाल्यानंतर शिट्ट्या मारत यायचे आणि मग लोकांची पळापळी सुरू व्हायची. सोड्याच्या बाटल्या फेकल्या जात होत्या. दगड फेकली जात होती.
शाळा बंद होती आणि या काळामध्ये अण्णा त्या वस्तीतल्या लोकांना दुकानातला काही माल आणून द्यायचे. अण्णा मुसलमान समाजाच्या ओळखीचे होते, अण्णा बोलके होते, त्यामुळे ते कुणाला भीत नव्हते. हळूहळू दुसऱ्या दिवशी या वस्तीवर मुसलमानांचा हल्ला होणार आहे हे चांद बीबीला कळलं आणि चांद बीबीच्या या सात चाळीमध्ये हिंदू शिवार कुणी राहत नव्हता. चांद बीबी बोलली साट्याला भाऊ साट्याला. भाईजान वातावरण सध्याचं ठीक नाही, आज आपल्या चाळीवर हल्ला होणार आहे, तेव्हा तुम्ही ही खोली खाली करून दुसरीकडे कुठंतरी जा. सर्व शांत झाल्यानंतर तुम्हाला परत ही खोली मिळेल, पण तुम्ही तुमचा जीव वाचवा हे सांगाय करता आले मी. माझ्या हसीनाचे तुम्ही वडील आहात, रात्रभर मला झोप लागली नाही. आमचा मुसलमान समाज काय त्यांचं जातं, पण हमारे चाल में हिंदू नाही चाहिए चाल माझी. पण यांचा दंगा सुरू झालेला आहे, आता कुठं जायचं? चांद बीबी आणि चांद बीबीचा पती हसीना ही सर्व मंडळी यांचं बिराड बाहेर काढल्यानंतर त्यांना स्टेशनवर पोहोचवण्यासाठी आले, कारण रस्त्यात कुठतरी यांच्यावर हल्ला होऊ नये म्हणून. चेंबूरला आले राहण्याला, आले राहण्याला हजी कामगार कामावर येत नव्हते. अण्णा एके दिवशी बाहेर उभे असताना एक गाडी आली आणि विचारलं, हे पोरा कामाला येणार का? अण्णानं मान डुलवली पण सांगितलं मी घरात जाऊन आईला विचारून येतो, आई मला कामाला बोलवतात, गाडीतनं जायचं आहे, गाडीतनंच यायचंय, जाऊ का? आता दोन पैसे मिळाले पाहिजेत, कुठून चालायचं कसं आणि या मुंबईची वस्ती. अण्णा गाडीत बसले आणि ही गाडी कामगारांना घेऊन जाऊ लागली. जोपर्यंत दंगली चालू होत्या तोपर्यंत ही गाडी आणून सोडायची, घेऊन जायची. आता अण्णा गिरणीत काम करायला लागले, दंगा बंद झाला आणि गाड्या बंद झाल्या. आता ज्याचं त्यांनी आपापल्या खर्चानं मिलमध्ये यायचं आणि म्हणून भाऊ साठे जवळ कुठं खुली मिळती का बघाय करता पुन्हा मुंबईमध्ये फिरायला लागलेले आहे. फिरत असताना यांना खोली घावली, जराच्या मिल पासून काही अंतरावर होती, फारशी लोकांची तो वस्ती होती. आनंद झाला सर्वांना, झाला सर्वांना, मुंबई जवळ जागा मिळाली. आणि अण्णा भाऊ या ठिकाणी कामाला होते, पावर हाऊसच्या जवळ यांनाही खोली मिळाली होती. कामगार अण्णा झालेला आणि याच वेळी साच्यावर जोडी शब्द आला.
अण्णा भाऊ साठे शिकलेले नव्हते, पण या मुंबईत आल्यानंतर या ज्ञानूच्या बरोबर 8-8 दिवस बसून राहायचे. त्यांचा चुलत भाऊ ज्ञानू यांनी वाचायचं आणि अण्णांना ऐकायचं. वाचत वाचत महाभारत रामायण पाठांतर झालं. ते वाचू लागले, तसे अक्षर गिरवू लागले आणि अक्षर गिरवता गिरवता लिहू लागले. अक्षर स्वच्छ लिहू लागले. साच्यावर जोडी शब्दाला, जोडी शब्दाला लिहितो पोवाड्याला. साच्यावर जोडी शब्दाला लिहितो पोवाड्याला, वेड अण्णाला अण्णा साठ्याला अण्णा भाऊ साठे. शब्द शब्द लागले जोडवायला. त्यांच्या चिठ्ठ्या साच्यावरल्या गोळ्या करायच्या साच्यावर. आणि घरात आल्यानंतर त्या चिठ्ठ्या एकत्रित करायच्या आणि पुढं लिहू न काढी पोवाड्याला, काढी पोवाड्याला. पोवाडा गात असताना तो कामगारांना आवडला गेला, कामगार चळवळीच्या पुढाऱ्यांना आवडला. आमंत्रण अण्णा भाऊला, अण्णा साठ्याला यावं पोवाड्याला. पोवाडा गाऊन दावला, पोवाडा गाऊन दावला, अण्णाचा झाला बोलबाला, झाला बोलबाला. शंकर माझ्या बरोबर राही. रंगकामाचा मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, त्याच्याकडून पैसे मिळाले. आम्ही दोघ येतो गावाला, येतो वाटेगोला निघून गेली. पण मुंबईमध्ये संप चालू होता, गिरण्या बंद होत्या, म्हणून आबा गावी गेले होते. इकडं आम्ही मुंबईमध्ये मी आणि शंकर दोघांनी 1 महिनाभर काम केलं. कामाचे पैसे मिळाल्यानंतर वाटेगावला परत आलो. इकडं तिकडं काही दिवस फिरलो. आमचा अजून आहे कोल्हापूर जिल्ह्यात तळसंध्याला. अन्न आले जेव्हा तळसंध्याला, जेव्हा तळसंध्याला मावशी तिथं, त्यांचंही आडनाव साठे, बापूराव साठे आणि दादू साठे.
तमाशा होता, तमाशाचा फड अण्णा तिथं गेल्यानंतर सिंहगड नाटक बसवायला घेतलं। दोन महिने झाले रिश्ली चालू होत्या, स्वतः अण्णा भाऊ साठे या नाटकात काम करत होते। अण्णांची आई आली, आई बोलली बघा अण्णाला, बघा अण्णाला, चलो जाऊ वाटे गावाला, तुझ्या वडिलां हातरून धरलेला आहे। तुम्ही थांबा एक दोन चार दिवस नंतर जाऊ। अण्णा बोलला बघा आईला, अण्णा बोलला बघा आईला, शंकरी बरोबर आला होता। आणि 8 दिवसानंतर वाटेगावला आले, डोळे भरून पाहिलं मुलाला, आबा आबा मी अण्णा आलो, ऐकलं का, तुका काय म्हणतोय ते, आबा अण्णा आले। शंकर बोलला आबाला, डोळे उघडून पाहिलं मुलाला, डोळे उघडून पाहिलं मुलाला, घर घर लागली घशाला। आबाना शब्द उमटावे ना, रात्र कशी बिशी गेली, सका सकाळी एकच आरुणी झाली, आमच्याशी बोललाही नाही था, रागवलात का या तुकावर, शंकरने ठाव फोडला होता, वालूबाई हंतुरात पडली होती, कवटाळून आपल्या पतीला मिठी मारली होती, आपल्या नवऱ्याबरोबर जसा प्रसंग येईल तसं तिनं दिवस काढले होते। तो आज भाऊ साठे हे लोकांची यात्रा सोडून परलोकी गेला होता। सर्व मांगवाड्यात जिकडा तिकडा पळापळी सुरू झाली, आबा गेले, आबा गेले, आबा गेल्यानंतर आबाचं सर्व कार्य पार पडलं आणि मग घरात विचार सुरू झाला। आई म्हणाली आता तुकाचं लग्न करावं लागल, आणि या वर्षाच्या आत लग्न नाही केलं तर पुन्हा 3 वर्ष लग्न करता येणार नाही। भैयाला मुलगी बघितली पाहिजे, शोधाशोध सुरू झाली, कालगाव धामणीची मुलगी पाहिली, ती पसंत झाली, लग्नाचा बार उलकून टाकला। संसाराचा भार अण्णाला, भार अण्णाला, भार अण्णाला, आणि अण्णाच्या कृतीत बदल झाला। अण्णांनी ताऱ्या घेतला, चिपल्या घेतल्या, आणि पारंपरिक कबीरांची, सुरदासांची, मीराबाईची भजनं म्हणायला सुरुवात झाली। पंचकृषी गावागावाला भजन एक ताऱ्याची करायला जाऊ लागले। भजनाचा रंगून गेलेला, चिपळे हातात घेतलेले आहे, आणि
नाही, कबीराचं भजन म्हणत आहे, कबीराचं भजन म्हणत आहे. कब सुमरोंगे राम सुनो रे भाई, कब सुमरोंगे राम, कब सुमरोंगे राम सुनो रे भाई, कब सुमरो
जास्त लोकांनी मला शाबासकी दिली पाहिजे। अण्णांनी जोमानी कामाला सुरुवात केली, दानपट्टा शिकू लागले, उलट्या उड्या मारू लागले, फिरक्या घेऊ लागले, कारला फिरवू लागले, आणि हे सगळे दानपट्ट्यातले जे डाव आहेत हे अण्णा एक वर्षात पूर्ण केलं, तरबीत झाले आणि पुढच्या वर्षी पुन्हा यात्रेला आले। मांगवाड्यातली मंडळी साठ्या नावाची यांच्याकडे ते उतरले भैरवाच्या नावाने। तांब्याची मंडळी म्हटली वाटेगावकर पाहुण मुक्कामाला राहायचं, खेळ करायचा आणि मग जायचं। दुसरी खेळणारी मंडळी परगावची यांनी बोलवून ठेवली होती, वाटेगावकरांना काहीच कल्पना नव्हती। खेळ सुरू झाला, एक दोन तीन हात अण्णांनी केले एवढ्या ती मंडळी फडात उतरली, पट्टे घेऊन खेळायला सुरुवात झाली। वाटेगावकरांच्या विरोधात टाळ्या वाजू लागल्या, भन्नावर येण्याची वेळ आली। गावकऱ्यांच्या लक्षात आला आणि पाटलांनी सांगितलं, मंडळी खेळ थांबवा, वाटेगावकर पाहुण्यांचा आणि तुमचा सामना चौडी समोर करू गावात। आणि त्याप्रमाणे रात्री चौडीमध्ये पाटील येऊन बसलेले आहेत, बत्त्या लावलेल्या होत्या आणि खेळ सुरू झाला। अण्णाभाऊ साठ्यांनी खेळाच्या नियमाप्रमाणे असणारे गुरुमुजुरे केले, पट्टा फिरवला, छडी फिरवली, कारला फिरवाय सुरुवात झाली, पायात दोरा अडकवला, त्याच्यातून गोळा फिरू लागला, एका बोटानं कप फिरू लागला, हातात काटकी होती त्याच्यावर बशी ठेवली होती ती बशी फिरू लागली, याला कारल्याचा प्रकार म्हणतात। आणि तोंडातून दोरा मण्यात ओवायला सुरुवात केली, अशा रीतीचे चार पाच डाव झाले। ही सर्व खेळायच्या वस्तू तिथं ठेवल्या आणि अण्णाभाऊ बाजूला झाले। पटलांनी विचारलं, काओ खेळणारे दानपट्टेवाले ह्यातला तुम्हाला काही येत का? वाटेगावकरांनी जे खेळ करून दावलेले आहे अण्णाभाऊ साठ्यांनी हे तुम्हाला येत का? त्यांनी नाही म्हटले। अण्णांनी दुसरा प्रकार करून दाखवला, पाटलांनी विचारलं हे तुम्हाला येत का? काही नाही म्हणाले। तिसरा प्रकार, चौथा प्रकार, असे 12 प्रकार करून दाखवले। पटलांनी विचारलं तुम्हाला हे येतं का? नाही येत। अरे मग हिजड्यानो आलासा कशाला भंड करायला? वाटेगावकर तुमच्या तोला मुलाचे खेळणारे लिजिम पट्ट्या तिथं कुणी नाही। वाटेगावकरांचा मान वाढला गेला। भैरवाच्या नावाने अशा रीतीनं या डोंगरवाडीचा पहिली यात्रा साजरी झाली।
दरवर्षी यात्रेला डोंगरवाडीला येऊ लागले. भैरवनाथ पावला अम्माला, पावला अम्माला खत्री अण्णाला येतो खेळाला. दरवर्षी वाटेकरांचा मान पहिला आणि अशा रीतीनं अण्णा जे काम हातात घेतील चिडीला पेटलंय कि ते काम पूर्ण करायचं हा अण्णाचं ध्येय होत. क्रांतीवीरांची चळवळ सुरू झाली होती आणि त्यात सातारा जिल्हा हा क्रांतीमध्ये 42 काळात आघाडीवरच होता. अण्णांनी त्यात भाग घ्यावा, गावोगावी जावं, आईला वाटायचं या धक्काबुकीत आपलं पोर कुठतरी गुतल. सुनबाई घरात विचारलं. ए ए इकडे खरं सांग,
कोर्टात सांगी. अरे कोर्टाची भाषा करतोय, त्याला बाजूला घालवा. गवान घराला बाहेर नेलं. त्यांनी सांगितलं जोपर्यंत मेन आरोपी मिळत नाही तोपर्यंत याला जामीन नाही. याला टाळाटाळ करायची होती. हा बनावट ढाल होता. शाहीरा या कुठल्याही भानगडीत नव्हते. ना दरोडा शाहिरांनी घातलेला नव्हता. अधिकाऱ्यांच्या समोर पेपर करत करत त्यांनी तारीख खुर्ची घेतली. अमरावती इथं हा गुन्हेगार एक नंबरचा आरोपी. तो जोपर्यंत आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत यांच्या सुटकेची आता काय करायचं? अंधार कुठडीत राहावं लागलं. ते ढळकवणी ढेकणांचा त्रास मुपेंद्रनाथ तरी यांच्या तावडीत काय येत नाही. तो पोलिसाच्या हाती लागत नाही. आणि जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत शाहिरांची सुटका नाही. आम्ही आहे दूरगावाला दूरगावाला चित्त सर्वाला. काही काय म्हणायला लागले. काय केलंस देवा? कोण सातारा जिल्ह्याचा, कोण मुंबईचा, कोण पुण्याचा, कोण वाटेगावचा. 6 महिने काही ना करता जेल भोगावी लागली. कुठलाही गुन्हा न करता शिक्षा भोगावी लागली. आणि नंतर पुराव्याअभावी यांना निर्दोष सोडण्यात आलं असं सांगितलं. गुन्हाच केला नव्हता, दोषीच नव्हते, तर निर्दोष कसे केले? एवढं झालं म्हणून शाहीर खचले नाही. जो खचला तो शाहीर कसला? अरे शाहीराला खचणं माहित नाही. शाहीर हे रान जागा करायचं काम करणारं वर्तमानपत्र आहे. त्या काळातला हा पेपरच आहे, लक्षात ठेवा. समाजक्रांती घडवून आणायचं काम आमच्या शाहीरांनी केलं. शिवप्रभूच्या पाठीमागे फौजरी करायचं काम आमच्या शाहीरांनी केलं. 42 क्रांतीमध्ये स्वातंत्र्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये ठसा उमटायचं काम आमच्या शाहीरांनी केलं. असं महान कार्य करणारे शाहीर आणि त्याच्यातला याच काळातला हा महान शाहीर ज्यांचं नाव आहे अण्णा भाऊ साठे.